सब्सक्राइब करा इयत्ता दुसरी ऑनलाइन अभ्यासक्रम या चॅनलला व बेल आयकॉनवर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे इयत्ता दुसरी गणित पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 13 व 14। याच्या अगोदर पान नंबर 12 वरील गट करून मोजणी हा व्हिडिओ आपण आपल्या इयत्ता दुसरी ऑनलाइन अभ्यासक्रम चॅनलवर अपलोड केलेला आहे। ज्यांनी पाहिलेला नाही त्यांनी प्लेलिस्टमध्ये जाऊन हा व्हिडिओ पाहायचा आहे। आता त्याच्या पुढील अभ्यास म्हणजे संख्या ओळखणे, संख्या कशी लिहायची ते पाहणे। या पाठाचे नाव आहे चित्रात दाखवलेली संख्या। चला तर विद्यार्थी मित्रांनो पाहूया काय आहे। चित्रात दाखवलेल्या संख्या चौकटीत कशा लिहिल्या आहेत हे पहा। आपण दशकाचे गठ्ठे करायला शिकलो, दशक आणि सुट्टे एकक याच्यावरून संख्या वाचायला आपण शिकलो आहोत। त्याचीच थोडीशी उजळणी या पानावर आपल्याला दिलेली आहे। पहिलं उदाहरण पाहूया आपण। पहा इथे दशक आणि एकक असे दोन स्वतंत्र कप्पे केलेले हे एक चौकट आखलेली आहे। दशकाच्या खाली काय केलं आहे तर एक दशकाचा गठ्ठा आहे। आपण मागच्या पाठामध्ये दशक मोजलेले आहेत तर हा एक दशकाचा गठ्ठा आहे, एकच आहे। आणि एकक किती आहेत सुट्टे? एक, दोन। मग दशकाच्या कप्प्यामध्ये काय लिहिलंय? परत जाऊया दशकाच्या कप्प्यात। दशकाचा गठ्ठा एक आहे म्हणून त्या कप्प्यामध्ये एक अंक लिहिलेला आहे। आणि एकक दोन आहेत म्हणून इथे दोन असं लिहिलेलं आहे। कोणती संख्या तयार झाली मग? एक दशक, दोन एकक, 12। आणि त्याचं शब्दातील वर्णन इथे खालच्या कप्प्यामध्ये केलेलं आहे। एक दशक, दोन एकक, 12। समजलं सगळ्यांना? आता पुढे बघूया, पुढे काय केलंय। दशकाच्या कप्प्यामध्ये किती गट्टे आहेत मोजा? एक, दोन। म्हणून त्याच्या खाली संख्या किती लिहिलेली आहे? दशक, दोन, दोन दशक। दोन दशक म्हणजे किती विद्यार्थी मित्रांनो? मी तुम्हाला शिकवलंय मागच्या पाठामध्ये। एक दशक म्हणजे 10, दोन दशक म्हणजे 20, तीन दशक म्हणजे 30, चार दशक म्हणजे 40, हो की नाही? मग इथे दशकाचे गठ्ठे दोन आहेत म्हणून इथं अंक लिहिलेला आहे दशकाच्या कप्प्यात दोन। याला आपण वाचताना वाचायचं दोन दशक। कसं वाचायचं? दोन दशक। आता सुट्टे एक किती आहेत मोजूया? एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ। आठ एकक, दोन दशक, आठ एकक ही संख्या झाली। ही शब्दामध्ये कशी लिहिली आहे बघूया खाली। दोन दशक म्हणजे 20 म्हणून इथे 20 लिहिले आहेत। आणि आठ एककचे 8 म्हणजे ही संख्या तयार झाली 20 8। विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी मागच्या पाठात सांगितलंय संख्या वाचन दोन पद्धतीनं करता येते, बरोबर। आता ही संख्या जशी आपण वाचली आत्ता 20 8, हो की नाही? दुसरी पद्धत काय? तुम्ही याच्याऐवजी 28 असं सुद्धा लिहू शकता। मी तुम्हाला इथं लिहून दाखवते। अ ठला ठ आणि ठला काणा 28। पुस्तकामध्ये तुम्हाला इथे एका पद्धतीनं जरी लिहून दाखवलेलं असलं तरी तुम्हाला जर दुसऱ्या पद्धतीनं याचं वाचन करायचं असेल, लिहायचं असेल, तरीसुद्धा तुम्ही लिहू शकता। ही संख्या आहे 2 दशक 8 एकक म्हणजेच 20 8 म्हणजेच 28। ठीक आहे, पुढे बघूया। दशकाचे किती दशकाचे गठ्ठे आहेत चला काउंट करूया आपण। 1 2 3 4। एकक किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 म्हणजे एकूण दशकाच्या कप्प्यात किती आहेत? 4। एकक किती आहेत? 7 म्हणजेच 4 दशक 7 एकक अशी ही संख्या आहे। मग 4 दशक म्हणजे किती?
चाळीस, बघा खाली लिहिलंय त्यांनी चाळीस, आणि सात एककचे सात, म्हणजे ही संख्या तयार झाली चाळीस सात. जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही दोन्ही पद्धतीनं लिहू शकता, चार दशक सात एककला तुम्ही चाळीस सात असंही म्हणू शकता, किंवा सत्तेचाळीस असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आलं सगळ्यांच्या लक्षामध्ये? आता आपण सत्तेचाळीस संख्या इथं मी लिहून दाखवते. स त ला त तला एक मात्रा ते सत्ते चाळीस, चला काढा चा. ळ ला दुसरी वेलांटी डी, आणि स सत्ते चाळीस. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? वाचनाच्या लेखनाच्या दोन पद्धती आहेत, नेहमी लक्षात ठेवायचं. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. काय आहे पुढचा प्रश्न पहा, आपण वाचूया. चित्रांमधील संख्या अंकात आणि शब्दात लिही. आता आपल्याला चित्र दिली होती, अंकामध्ये दिलं होतं, अक्षरात दिलं होतं, आता याच पद्धतीनं आपल्याला खाली लिहायचं आहे. चला, दशकाच्या कप्प्यामध्ये ही माळ आहे, दशकाची किती माळ आहे रे? एक. चला मग तिथं खाली लिहा, माळेच्या खालच्या कप्प्यात एक. आता सुट्टे एकक मोजूया, चला काउंट करा, एक दोन तीन चार. एकाच्या कप्प्यामध्ये चार लिहा, काय झाली संख्या ही? एक दशक चार एकक. एक दशक म्हणजे किती? दहा. दहामध्ये चार एकक मिळवले, किती झाले? चौदा. मग खालच्या कप्प्यात लिहून टाका चौदा. चला एक काना दोन मात्रे चौ, दला काना दा, चौ दा. समजलं सगळ्यांना? सोपं आहे की नाही? आता पुढचा बघूया. आता इथे सुद्धा दशकाचे दहाच्या नोटा आहेत बरं का. किती आहेत रे? एक आणि दोन. दहाच्या दोन नोटा आहेत, मग त्याच्या खाली दोन लिहा. दहाची एक नोट म्हणजे एक दशक, दोन नोटा म्हणजे दोन दशक. लिहून टाका दोन अंक. सुट्टी एक एक रुपयाची नाणी दिसत आहेत, किती आहेत? चला मोजूया, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ. लिहून टाका आठ एकाच्या कप्प्यामध्ये. आता कोणती संख्या तयार झाली बघूया. दोन दशक आहेत, दोन दशक म्हणजे किती? वीस. लिहून टाका वीस. वला दुसरी वेलांटी वी, स आणि पुढे एकक किती आहेत? आठ. तर आठ लिहायचे, वीस आठ. काय संख्या तयार झाली? वीस आठ. बरोबर, चला पुढे पाहूया. आता दशकाचे किती गट आहेत मोजूया, एक दोन तीन चार. लिहून टाका तिथे चार दशकाच्या कप्प्यामध्ये. एकक किती आहेत आपण मोजूया, एक दोन तीन चार पाच सहा सात. लिहून टाका सात. आता काय झालं? चार दशक सात एकक. चार दशक म्हणजे किती? चाळीस. लिहूया आपण आता चाळीस. चला कानाचा ळ ला दुसरी वेलांटी डी आणि स चाळीस. चाळीस सात. स ला काना सा आणि त सात. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? आता मी इथं एकाच पद्धतीनं तुम्हाला लेखन दाखवलेलं आहे. जसं की वीस आठ चाळीस सात, याचं दुसरं वाचन काय होतं? वीस सात सत्तावीस, सॉरी वीस आठ अठ्ठावीस आणि चाळीस सात सत्तेचाळीस. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया आपण. आता रिकाम्या जागी योग्य संख्या शब्दात लिही.
आता इथे अंक लिहायचे नाही आहेत, आपल्याला दिलेल्या संख्या मोजून डायरेक्ट शब्दामध्ये आपल्याला त्याचं उत्तर लिहायचं आहे. जसं पहिलं दाखवलं आहे पहा, दशकाच्या कप्पात दशकाच्या किती माळा आहेत, एक आणि दोन. किती माळा आहेत, एक दोन, म्हणजे किती दशक तयार झाले, दोन दशक. ठीक आहे, आणि एकक किती आहेत, एक दोन तीन चार पाच सहा, दोन दशक सहा एकक, दोन दशक म्हणजे वीस. वीसला अंडरलाईन करूया आपण, दोन दशक म्हणजे वीस आणि सुट्टे सहा एककचे सहा, ही संख्या तयार झाली वीस सहा. समजलं सगळ्यांना, वीस सहा म्हणजे किती, सव्वीस. ओके, आता पुढे बघूया पुढचा चौकोन. दशकाची माळा किती आहेत, एकच. सुट्टे एकक किती आहेत, तीन. मग ही संख्या काय तयार झाली मुलांनो, संख्या काय तयार झाली इथे, मग एक दशक तीन एकक तेरा. बरोबर, लिहून टाका तिथे तेरा. तवर एक मात्रा ते र लागणा रा, संख्या तयार झाली तेरा, एक दशक तीन एक तेरा. बरोबर, चला आता पुढच्या घरामध्ये जाऊया. किती आहेत दशकाचे गठ्ठे, एक दोन तीन आणि चार. चार दशक, चार दशक म्हणजे किती, चाळीस. आणि एक किती आहेत बघूया, एक दोन तीन चार पाच. चार दशक पाच एकक. बरोबर, चला लिहा, चार दशकाचे चाळीस. चला कणा चा ळला दुसरी वेलांटी डी चाळीस, आणि सुट्टे किती आहेत आपण मोजलेले एकक, पाच. चाळीस पाच. ओके, समजलं सगळ्यांना. आता आपण पुढे पाहूया, आपल्याला पुढच्या पानावर जायचे आहे. आता पुढील पानाकडे आपण काय पाहूया, चला तर पान नंबर 14 कडे. विचार करायचा आहे आपल्याला बरं का, इथं विचार करायचा आहे. इथे सुद्धा दशकांचे गठ्ठे आहेत आणि त्याच्या संख्या मोजायच्या आहेत आणि त्या आपल्याला मोजून खालच्या वर्तुळामध्ये लिहायच्या आहेत. बघूया पहिलं गणित काय आहे. बघा, दशकाचे गठ्ठे आहेत, एकक आहेत. पान नंबर 13 आपण काय केलं, अक्षरामध्ये शब्दामध्ये आपण संख्या लिहिली. आता इथं आपल्याला अंकामध्ये संख्या लिहायची आहे. ठीक आहे, दशकाचे गठ्ठे किती आहेत, पहिल्या उदाहरणात एक दोन तीन, म्हणून दशकाच्या खाली किती लिहिलेत, तीन. एकक किती आहेत बघूया, एक दोन तीन चार. चार एकक, मग किती संख्या झाली रे, तीन दशक चार एकक चौतीस. चौतीस कसे लिहायचे, तीनावर चार चौतीस. या गोलामध्ये ही संख्या लिहूया, तीनावर चार चौतीस. ह्याचंच वाचन कसं करायचं, तीस चार. हो की नाही, मी तुम्हाला सतत सांगतेय, आपण दोन पद्धतीनं वाचन शिकलेलो आहोत. हा अंक दोन पद्धतीनं मी कसा वाचणार, तीस चार असा एक किंवा चौतीस असा, दोन्ही पद्धतीनं आपण ही संख्या मोजू शकतो. ठीक आहे, आता पुढे बघूया, दशकाचे किती गठ्ठे आहेत, एक दोन तीन चार पाच. मग तो अंक लिहूया आपण दशकाच्या कप्प्यामध्ये खाली, पाच. लिहा सगळ्यांनी पाच. आता एक किती आहेत सुट्टे बघूया, चला एक दोन तीन, लिहून टाका तीन एकक. काय संख्या तयार झाली रे, पाच दशक तीन एकक, पन्नास तीन त्रेपन्न. लिहून टाका त्रेपन्न, पाचावर तीन त्रेपन्न. पाच दशक म्हणजे पन्नास, मध्ये तीन मिळवले एकक, संख्या झाली त्रेपन्न. पन्नास तीन त्रेपन्न. चला पुढच्या कप्प्यामध्ये पाहूया,
दशक आणि एकक, किती दशक आहेत? एक, दोन, तीन, चार, लिहून टाका दशकाच्या कप्प्यामध्ये चार. आता एकक किती आहेत? एक, दोन, तीन, चार, पाच, एकक पाच लिहून टाका. काय संख्या तयार झाली? चार दशक पाच एकक पंचे चाळीस, म्हणजेच चाळीस पाच अशी ही संख्या तयार झाली. समजलं सगळ्यांना? चला आता पुढचा प्रश्न पाहूया. काय आहे? संख्या वाच आणि तेवढ्या वस्तू दाखव. कशाप्रकारे वस्तू दाखवायच्या आहेत? दशक दांडे आणि सुट्टे, काड्यांचे गठ्ठे व सुट्टे. आता दशक दांडे म्हणजे काय? वर बघा थोडंसं वरच्या बाजूला, दशकाच्या कप्प्यात हे दाखवलेत की नाही? दशकाचे दांडे आहेत, एकावर एक दशक, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, असे ठोकळे एकावर एक मांडले की झाला एक दशकाचा दांडा तयार. असे दशकाचे दांडे आपल्याला खाली मांडायचे आहेत. किंवा आईस्क्रीमच्या काड्यांचे गठ्ठे आपल्याला पान नंबर 13 दाखवलेत. बघा पान नंबर 13 सगळ्यांनी पहा, इथे इथे गेलं, खाली गेलं, हां इथे 47 गणित बघा आहे का इथं गठ्ठे काड्यांचे. हां ह्याला म्हणायचं काड्यांचे गठ्ठे, एक गठ्ठा 10, हो की नाही? चला मग बघूया आपण आता काय आहे या गणितामध्ये आपल्याला करायचं आहे. इथं संख्या काय दिली आहे गोलामध्ये वाचा, पहिल्याच्या त्या घरावर दिली आहे 30, 9, हो की नाही? दशक किती आहेत रे याच्यामध्ये सांगा? 3. दशक किती आहेत? 3. आणि एकक किती आहेत? 9. नेहमी लक्षात ठेवायचं, संख्येची संख्या आपण जेव्हा लिहितो तेव्हा जो शेवटचा अंक असतो उजव्या बाजूचा तो नेहमी एकक असतो. काय असतो? एकक. आणि त्याच्या लगतचा डाव्या बाजूचा अंक हा दशक असतो. आता तुम्ही दोन अंकी संख्या शिकताय त्यामुळं तुम्ही लक्षात ठेवायचं, शेवटचा जो अंक आहे तो म्हणजे एकक आणि त्याच्या जवळचा डाव्या बाजूचा अंक म्हणजे दशक. ही संख्या काय तयार आहे इथं दिली आहे त्यांनी 3, 9, 1. आता आपल्याला खाली काय करायचं आहे? हा जो दशकाचा कप्पा आहे त्याच्यामध्ये आपल्याला 3 दशक दांडे दाखवायचे आहेत आणि एककाच्या कप्प्यामध्ये सुट्टे एकक 9 आपल्याला दाखवायचे आहेत. आता मी या ठिकाणी तुम्हाला ही चित्र काढून दाखवणार आहे. सगळ्यांनी पुस्तकामध्ये काढायचं बरं का? पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे पहिल्या चित्रामध्ये मी काय केलेलं आहे, 3 दशक सांगितले, 3 मी गठ्ठे काढलेले आहेत आणि इकडे 9 एकक. ठीक आहे, मी इथं काढण्याचा प्रयत्न केला आहे, तुम्ही समजून घ्या. तुम्ही मात्र व्यवस्थित पट्टीच्या सहाय्यानं हे सगळे दांडे काढायचे आहेत. आता सुट्टे 9 एकक आहेत, बघा मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. दशकाचे गठ्ठे किती? 1, 2, 3. 3 दशक 9 एकक 39. 30, 9 ही वर सांगितलेली संख्या त्याच्याप्रमाणे खाली आपण आकृती काढलेली आहे. ठीक आहे, आता पुढे बघूया. पुढे काय सांगितलेलं आहे? 4 दशक 1 एकक म्हणजेच 41 ही संख्या दिलेली आहे. याच्यात दशक किती आहेत? 4. म्हणून आपण दशकाचे 4 दांडे काढायचे. 1, 2, 3, 4. एकक किती आहे? 1. म्हणून एकाच्या कप्प्यामध्ये 1 सुट्टा आपण काढायचा आहे. दशकाचे गठ्ठे 4, 1, 1. आपली संख्या या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. ठीक आहे, 4 दशक 1 एकक 40, 1 41. पुढची संख्या पाहूया. काय दिली आहे रे? पहा, 2 दशक 2 एकक म्हणजेच 20, 2 म्हणजेच 22. हो की नाही? कोणी गोंधळ करून घ्यायचा नाही. तुम्हाला कशी घरामध्ये 2-3 नावं असतात तशी संख्येला पण नाव आहेत.
जसं की तुम्हाला राणी, पिंकी, बबली, पिटी असं काही म्हणतात. मुलांना पिंट्या, दादा, भाऊ म्हणतात आणि मुळातलं नाव कुठलं वेगळंच असतं. तसं या संख्यांचं आहे. याला काय म्हणायचं? दोन दशक दोन एकक, किंवा वीस दोन, किंवा बावीस, कसंही तुम्ही वाचन करा. आता जेवढी संख्या आहे तेवढी वस्तू आपण दाखवूया. दशकाचे दांडे किती काढले? दोन दशक म्हणून दोन, एक दोन. आता तुम्ही म्हणाल तुम्ही नुसते उभे चौकोन काढले, तर तुम्ही तिथं आडव्या रेषा मारून ते दांडे पूर्ण करा. आणि एकक किती आहेत? दोन, म्हणून सुट्टे किती काढलेत? दोन. झाली संख्या तयार. दोन दशक दोन एकक, वीस दोन, बावीस, अशी ही संख्या तयार झालेली आहे. समजलं सगळ्यांना? चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. संख्येतील अंकांची स्थानिक किंमत. आता जे आपल्याला पान नंबर 15 शिकायचं आहे त्याची इथं सुरुवात झालेली आहे. संख्येतील अंकांची स्थानिक किंमत काय रे इथं या चित्रामध्ये पाहूया काय आहे या चौकटीमध्ये. अगोदर त्या संख्येचं शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे. काय लिहिली आहे संख्या शब्दामध्ये? 30, 7. आता तुम्हाला माहीत झालंय 30 हे काय आहेत? दशक आहेत. 7 हे काय आहेत? एकक आहेत. मग 30 म्हणजे दशकाचे किती गठ्ठे? चला मोजूया. 1, 2, 3. दशकाचे 3 गठ्ठे म्हणजे 30. म्हणून इथं लिहिलं 3 दशक. एकक किती आहेत मोजूया? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 एकक, ठीक आहे. 30, 7 काय संख्या तयार झाली? खाली मांडली आहे 30, 7, 37. ओके, समजलं सगळ्यांना. आता याच्यामध्ये तुम्हाला काय समजलंय बघा. कोणतीही आपण दोन अंकी संख्या जेव्हा समजून घेतो तेव्हा दशकाच्या घरात 10 किती गठ्ठे आहेत हे पाहतो आणि एककाच्या घरात किती गठ्ठे आहेत हे पाहतो. जसं आत्ता 30 दशक म्हणजे दशकाचे 3 गठ्ठे आणि एककाचे 7 सुट्टे, म्हणून झाले 30 दशक 7 एकक. म्हणजेच काय रे? 3 हे दशक आहेत आणि 7 हे एकक आहेत. म्हणजे 3 ची किंमत किती आहे? 30 आहे. बरोबर, 3 ची किंमत 30. कशी ओळखली आपण? कारण 3 हा अंक दशकाच्या घरात आहे, तिथं दशकाचे 3 गठ्ठे आहेत. हे 3ही गठ्ठे जर आपण मोकळे केले आणि त्या काड्या मोजल्या तर त्या किती भरणार? 30 भरणार. म्हणजे 3 ची किंमत आली 30 आणि 7 सुट्टे आहेत, फक्त 7च काड्या आहेत, म्हणून 7ची किंमत ही फक्त 7च आहे. आता हे व्यवस्थितरित्या आपण पुढील व्हिडिओमध्ये पान नंबर 15 आपण उद्या पाहूया, ठीक आहे. बरं आहे तर बालमित्रांनो, तुम्हाला शिकताना खूप मजा आली असेल, नाही का? कारण यातला बराचसा भाग आपण अगोदरच केला होता, थोडासा भाग नव्याने शिकलो. पुन्हा एकदा भेटूया अशीच एका नवीन पाठासह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. ओके, बाय बाय, धन्यवाद.